निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी प्रभाग सहामधील लोकप्रतिनिधी मेहनत घेत आहे. पंचवटी प्रभाग सभापती आणि प्रभाग सहाच्या नगरसेविका सुनीता पिंगळे, उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि पुंडलिक खोडे हे चारही नगरसेवक या भागातील विकासासाठी कटिबद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या मळी परिसरात आता नगरसेवकांच्या निधीतून डांबरी रस्ते आणि बाजूने LED लाईटचे पोल उभारण्यात येणार आहे. पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे यांच्या विशेष प्रयत्नातून मखमालाबाद येथील सुळेवाडी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 72 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच मखमालाबादच्या मातोरी आणि मखमालाबाद शिवरस्ता खडीकरण तसेच डांबरीकरण करणे या कामी 86 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. तसेच सुळेवाडी रोड येथे विविध ठिकाणी 10 लाख रुपये निधीतून LED लाईटचे पोल टाकणे आणि मखमालाबादच्या जुना रामशेत रोड, भोरवस्ती, तली ठेका या ठिकाणीही नगरसेवक निधीतून LED पोल टाकण्यात येणार आहे. अशा एकूण जवळपास 2 कोटी रुपयांच्या वर असलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि पुंडलिक खोडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीफळ वाढवून या कामाचा श्रीगणेश झाला. मखमालाबाद प्रभाग 6 मध्ये आज सुळेवाडी रस्ता आणि मातोरी शिव रस्ता या दोन्ही रस्त्यांचे आज उद्घाटन घेण्यात आले. त्याच्यासाठी उपस्थित माजी महापौर अशोक भाऊ, पुंडलिक खोडे, उपमहापौर भिकूबाई बागुल आणि सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. आज या बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचे काम स्थगित होते, आज ते मार्गी लावण्यात आलेले आहे आणि आज तिथे लोकांनी मोठा उपस्थित राहून उद्घाटनास प्रतिसाद दिला. प्रभाग क्रमांक 6 मधील मखमालाबाद येथील सुळेवाडी रस्ता आणि मातोरी शिव रस्ता या दोन्ही रस्त्यांचं डांबरीकरणाचं आणि खडीकरणाचं कामाचं उद्घाटन झाले. त्याप्रसंगी आमच्या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेविका आणि आज सध्याच्या उपमहापौर म्हणून आमच्या भिकूताई बागुल, प्रभाग सभापतीच्या सभापती सुनीता पिंगळे, माजी महापौर आमच्या अशोक बहुमुतडक आणि मी स्वतः नगरसेवक पुंडलिक खोडे आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून, कारण ह्या रस्त्याचं काम जवळजवळ 1998 साली या ठिकाणी झालं होतं, ते आज या ठिकाणी परत त्याचं रिसर्फिशिंग होत आहे. आणि मातोरी शिव रस्ता खासदार कचरू भाऊराव होता असताना त्याचं खडीकरण झालेलं होतं, ते आज त्या कामाचं डांबरीकरण या ठिकाणी होत आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करू, नागरिकांनी शेतकऱ्यांनी सहकार्य करावं आणि या रस्त्याचं चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी बिंदर यांना पण विनंती करतो. हा मातोरी शिव रस्ता 86 लाखाचा त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि सुळेवाडी शिव रस्ता 72 लाखाचा, असं 101 कोटी 98 लाखाचं हे काम आहे. चारही नगरसेवकाच्या समन्वयाने आणि विचारांनी हा रस्ता धरला गेलेला आहे. प्रभाग 6 या उद्घाटन प्रसंगी सर्व सुळेवाडी आणि मातोरी शिव रस्त्याचे सर्व शेतकरी बांधव त्यांच्या मनामध्ये आनंद झालेला आहे, कारण बऱ्याच वर्षापासून त्या लोकांच्या अडचणी होत्या, पावसाळ्यामध्ये फार बिकट परिस्थिती होत होती आणि आम्ही चौघे नगरसेवकांनी एकमताने हा रस्ता मंजूर केलेला आहे. हा रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार केला जाईल का, जेणेकरून त्याला खड्डे बी पडणार नाही आणि रस्त्याची क्वालिटी ही 1 नंबरची क्वालिटी राहील. याचे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय बिन्नर म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आहे. वर्षानुवर्षे मखमालाबादच्या मळी परिसरातील नागरिक या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित होते, मात्र प्रभागातील नगरसेविका आणि पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळं नागरिकांनीही समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे आभार मानले. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.